हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी सुनीता विरा कडेमणी, उपासना केंद्र कवाड, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। मी 2009 पासून बापूंच्याकडे येतो। बापूंच्याकडे येण्याच्या अगोदर मी खूप टेन्शनमध्ये असायचो, कारण आमची मुलं दोन्ही पण बाहेर असल्यामुळे मी सतत काळजीत व चिंतेत असायची। पण ज्यावेळी मी उपासनेला येऊ लागलो तेव्हापासून माझी सर्व चिंता काळजी मिटली। मी आनंदी राहू लागलो आणि उपासनेची ओढही लागली। त्या दिवसापासून आजपर्यंत मी एकही उपासना किंवा बापूंचे कार्यक्रम चुकवत नाही। बापूंच्याकडे येत असताना मला भरपूर अनुभव आले, कधी सुखाचे तर कधी दुःखाचे। यातूनही बापूने आम्हाला बाहेर अलगत बाहेर काढले। मी खूप अंबज्ञ आहे बापूंची। असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। 2017 साली ऑक्टोबर महिना होता, वार बुधवार। आमचे दुकान असल्यामुळे दर बुधवारी आम्ही बेळगावला खरेदीसाठी जात होतो। त्याचप्रमाणे आम्ही एक दिवस बेळगावला जायचे ठरवले। संध्याकाळची वेळ होती। मी आमच्या मालकांना लवकर या, आज बेळगावला जाऊन लवकरच खरेदी करून या आणि जेवण तिकडूनच करूया असे सांगितले। तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की आम्ही बाहेर जाणार आणि त्यावेळी बापू आमच्याकडे बापूंच्या पादुका आमच्या घरी होत्या। म्हणून मी लगेच थोडासा भात ठेवला आणि दूध भात नैवेद्य म्हणून बापूंना अर्पण करून आरती वगैरे घेतली। एक थोडा अंतर हुसूरच्या पार केलं, तेवढ्यात समोरून 2 ट्रका साखरेची पोती भरलेली ट्रका समोरून येत होत्या। पावसाची रिमझिम व चिखल असल्यामुळे हे ट्रक लोडचे ट्रक आहेत म्हणून मालकाने आमची गाडी जरा साईडलाच थांबवली। त्या 2 ट्रका अशा काय भरधाव वेगाने धावत आल्या की जिथं आमची गाडी थांबलेली एकदम समोर तिथंच जणू काय आमच्या गाडीवरच त्या आता आदळणार अशी। म्हणजे त्यावेळेला मला बोलायचे आता काहीतरी घडणार असं म्हणून मी एकदम डोळे धापले। डोळे धापल्यानंतर असा काय स्फोट झाला ती आम्ही समोर काय घडलं हे पण बघू शकत नाही। असा स्फोट आवाज आला की नंतर आपोआप आमचे डोळे मिटले। मिटल्यानंतर बघतोय तर काय, जणू काय ती ट्रक आमच्यावर चढणारी आणि एखाद्यानं ती बाजूला फेकावी अशी ती ट्रक फक्त 10 मीटरच्या अंतरावरच साईडला पडली। समोरून सगळं केबिन त्याच्यात होत्या ड्रायव्हर किन्नर सगळं रक्तबंबाळ झाले होते। ते पाहून तरी जणू आम्हाला तो प्रसंग आमच्यावर येणारा आणि समोर त्या ड्रायव्हर ट्रकवर कसं आम्हाला, म्हणजे तो अनुभव सांगण्यासारखा अजूनही जरी जर आठवण आली तरी आम्हाला अंगाला शहारे येतात। असा अनुभव आजपर्यंत जरी आम्ही तिथून जात प्रत्येक वेळेला जात असलो तरी मी तिथं ती कायमची आठवण येते। आणि हे जे आमच्यावर एवढा मोठा अपघातातून बाहेर बापूने आम्हाला अलगत बाहेर काढले आणि सुखरूप जराही आमच्या गाडीला सुद्धा खरचरले, फक्त 10 मीटर अंतरावर ती ट्रक साईडला जाऊन आपटली। ती म्हणजे अजून बी ती तो प्रसंग जणू काय तो आमच्यावरच होता असं मला वाटते। त्यामुळे बापूंची मी खरंच खूपच अंबज्ञ आहे। एवढ्या मोठ्या संकट आमच्यावर आलं होतं तरीही बापूंनी ती आमच्यापर्यंत येऊ दिलं नाही आणि जणू बापूंची कशी लीला आहे बघा। त्या दिवशी माझ्या कधीही आम्ही आरती करून किंवा नैवेद्य करून बापूंना जात नाही, पण माझ्या डोक्यात असं काय आलं की ते बापूंनी पुढचा प्रसंग बघूनच ते आमच्याकडनं करून घेतलं आणि खरंच मी बापूंची खूपच अंबज्ञ आहे। श्रीराम अंबज्ञ।